गुरुनानक जयंतीनिमित्त आज सुटी असल्यानं शहरातील बँका जरी बंद असल्या तरी एटीएम सुरू राहतील अशी घोषणा कागदावरच दिसून आली. शहरातील सर्व एटीएम मध्ये खळखळाट असल्याचं दिसून आलं. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यामुळे देशभरातील अर्थव्यवस्था कोलमडली होती. प्रत्येक बँक, एटीएम, पोस्ट ऑफिस यांच्या बाहेर नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी तोबा गर्दी केली होती. नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहता शनिवार आणि रविवार या दोन दिवशीही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता व सोमवारी गुरुनानक जयंतीची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. बँका जरी बंद राहिल्या तरी एटीएम मात्र सुरू राहील अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु एटीएम सुरू राहतील ही घोषणा फक्त कागदावरच असल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात मात्र जवळपास शहरातील सर्वच एटीएम मध्ये खडखडात असल्याचे दिसून आले. एटीएम बंद असल्यामुळे आज शहरवासियांची चांगलीच तारांबळ उडाली. आज दुपारपर्यंत ज्याप्रमाणे एटीएम मध्ये खडखडात होता ते पाहता शहरवासी संध्याकाळपर्यंत तरी एटीएम सुरू होतील अशी आशा बाळगून होते. परंतु एटीएम सुरू न झाल्याने आशेचे निराशेत रूपांतर झाले. घाटीत असलेल्या शौचालयात रुग्णांच्या नातेवाईकांची सर्रास लूट होत असून घाटी प्रशासन मात्र झोपेत असल्याचं दिसून येत आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात असलेले शौचालय हे टेंडर काढून चालवायला दिलेले असतात. ते शासकीय असल्याने त्याची किंमतही फार कमी असते. याचा फायदा घाटीत उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना होतो. घाटी प्रशासनाने ठरवलेल्या नियमानुसार शौचालयासाठी 2 रुपये आणि आंघोळीसाठी 4 रुपये आकारण्यात आले आहेत. परंतु ज्या व्यक्तीला हा टेंडर देण्यात आला होता तो जागेवर नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून जास्तीची रक्कम घेतली जात आहे. शौचालयासाठी 7 रुपये तर आंघोळीसाठी 15 रुपये घेतले जात आहेत. जास्तीचे पैसे घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट केली जात आहे. अशा प्रकारे रुग्णांच्या नातेवाईकांना लुटायचा प्रकार घाटीत सर्रास चालू असून घाटी प्रशासन झोपेत असल्याचं चित्र दिसत आहे. घाटी प्रशासनानं याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.